चीज़ें प्रबळ आली ना मागे तर कसं वाटेल बघा. एक नंबर. अरे हाईट वाढली. ही चिंतामणीचा हे आहे, चिंतामणीची मूर्ती आहे आणि त्याने स्वतः हे केलं. हे स्वतः लावलं ना तुम्ही? हे तर आपला तेजूक आहे ना. वाव, तेजूक आहे. बघितलं ना एकदम मस्त, मोठं कपाळ, मोठे कान आणि एकदम मस्त, एकदम रुबाबदार असं बसलेल्या मूर्ती. सात इंचापासून ते हा, तर मित्रांनो सात इंचापासून ते 3 फुटापर्यंतच्या मूर्त्या आहेत म्हणजे. आणि ही बघा आई शपथ. ह्याचा आपला स्पेशल आर्टिस्ट आहे या मूर्तीचा. या मूर्त्या लवकर कुठे लालबाग मध्ये पण भेटणार नाही. नाही कुठेच नाही मिळणार तुम्हाला. मित्रांनो हे डोळे बघा, हे बघा डोळे. वाव, हे वासरू आहे ना रे. हो वा सही यार, एक नंबर आहे. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी आता आलो चिंचपोकळीला आणि येण्याचं कारण काय माहिती आहे का? तिथे ना एक असं शॉप आहे श्री आर्ट्स म्हणून आणि मला असं कळलं की तिथे ना खूप चांगल्या मूर्त्या वगैरे आहेत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो इथे पहिल्यांदा यायचं कसं आधी. तर तुम्हाला इकडे दिसतं चिंचपोकळी वेस्टला यायचं आहे. ते समोर तुम्हाला तिथं पाहायला बघावं असेल ते बोर्ड लावलेलं आहे तिकडे. ते रेल्वे स्टेशनचा बोर्ड आहे आणि हा सिग्नल आहे इकडे. इथे सिग्नल आहे. चिंचपोकळी वेस्टला आला तुम्ही, स्टेशनच्या बाहेर आलात ना ते तिथे सिग्नल आहे. आणि सिग्नलला असं आल्यावरती ना तुम्हाला असं एक मंदिर आहे त्याच्यावर, असं मंदिर. आणि मंदिरच्या खालीच नसते तिथे गणपती बनवत असतो. त्याचं हाराचं दुकान आहे ते संतोषी फ्लावर फ्लावर म्हणून. तिथे डीमार्ट पण आहे समोर बघा, तिथे डीमार्ट पण आहे ते खाली डीमार्टच्या बरोबर बाजूला. ते बघा अशा पद्धतीने शॉप आहे म्हणजे एक कार्यशाळा म्हणजे चित्रशाळा आहे गणपतीची. ती तुम्हाला दाखवतो आणि इथं खूप चांगले गणपती आहेत असं मला कळलं म्हणून मी खास मी ना वरळीवरून इकडे आलो आहे हा गणपती शूट करायला. तुम्हाला मी इथले गणपती दाखवतो पहिल्यांदा. पण इथे ते दोन मित्र मिळाले. तुमचं नाव काय रे मित्रांनो? माझं नाव हर्षल सायनप. हां माझं साहिल पाहिजे. याचं नाव साहिल आणि हा हर्षिल आहे. आता हे आपल्याला सांगणार आहेत. तत्पूर्वी तुम्हाला पहिल्यांदा मी तुम्हाला इथले गणपती दाखवतो. तर मला सांग मित्रा, तुमचे गणपती एवढे ते फेमस गणपती आहेत इकडे म्हणजे खूप चांगले गणपती नाव ऐकलं मी. मग त्याची खासियत काय म्हणजे कोणते कोणते गणपती म्हणजे शाडू मातीचे गणपती आहेत का तुमच्याकडे? दोन्ही मिळतील आपल्याकडे, शाडू माते आणि पीओपी. आणि जर समज आता तुम्हाला आता कोणाला गणपती समजा माझी व्हिडिओ कोण लांबून बघत असेल, महाराष्ट्रातून बघत असेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि कोणाला गणपती पाहिजे तर तुम्ही कसं काय म्हणजे तुम्ही डिलिव्हरी वगैरे देता की त्यांना स्वतः स्वतः घेऊन? डिलिव्हरी तर चालू नाही, लास्ट इयरच ओपन झालं. अच्छा अच्छा. पण लवकरात लवकर ते होईल उपलब्ध. ओके ओके. आता सध्या तरी इकडे येऊनच घ्यायला, मला इथे येऊन घेऊन जाऊ शकता मी. तुम्ही स्वतः यायचं आणि घेऊन जायचं. जर तुम्हाला कोणाला जर ही व्हिडिओ बघून जर कोणाला गणपती जर आवडला आणि जर त्यांना बुकिंग करायचं असेल एखाद्या गणपती तर तुमचा काही नंबर वगैरे आहे काय? हो नंबर आहे, कार्ड वगैरे आहे. हां हां. तर मित्रांनो यांच्याकडे मी कार्ड पण घेतो आणि तुम्हाला मी ते नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दाखवतो. तरी तुम्हाला दाखवून ठेवतो बघा, हे श्री आर्ट्स म्हणून आहे राकेश नांदगावकर आणि हा आमच्या इथे प्लास्टर व शाडूमातेचे शुभ गणपती मिळतील. अथर्व रोड नाका संतोषी माता मंदिरच्या बाजूला साने गुरुजी मार्ग चिंचपोकळी चिंचपोकळी हे वेस्टला इथं. तर आता तुम्हाला मला मित्रांनो इथे गणपती दाखवते सगळ्यात छोट्यात छोटी. हे सगळे मला वाटतं ह्याचे आहेत का रे गणपती? पीओपीचे. हे पीओपी पीओपीचे. हा जरा दाखव म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण पाहायला मिळतात. दोघं मुलं मग अखेरी कोऑपरेटिव्ह आहेत. बघा थोडा गणपती बघा किती छान छान मूर्त्या आहेत यार. किती छोट्या छोट्या आहेत मूर्त्या, सुंदर मूर्त्या. बघा कसं बाळ गणेश आहे ना, बाळ गणेश. आणि हा आपला ह्याचा अवतार आहे ना विष्णूचा. हा विष्णूचा अवतार. बघा किती मस्त मस्त मूर्ती. हा बाल म्हणजे याचा चेहरा एकदम लहान गणपतीसारखा आहे ना, बालमूर्ती. बालमूर्तीचा आहे. हां हे पण बघू शकता. वाव यार भारी भारी मूर्ती आहेत तुझ्याकडे. क्यूट क्यूट आहेत छोटे छोटे आहेत. हे बघा हे मला ॲक्च्युली जास्त करून बा छोट्या मूर्त्या मला खास करून खूप आवडतात. त्यांना डिमांड पण भरपूर असेल ना मूर्त्यांना. तुम्ही बघू शकताय. वाव हे बघा कसं आहे डोळे. बघा डोळे मित्रांनो बघायचं. बघा डोळे बघा किती मस्त आहेत. सगळे बाळ लहानपणी सगळे कधी छोटे छोटे. आणखी तुम्हाला दाखवतो हे तुम्ही कागद कारण वगैरे करा जेणेकरून ते बाहेर रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे ते कलरवरती इफेक्ट होतो म्हणून ठेवलं आहे ना कागद. मस्त आहे मस्त आहे. खूप सुंदर आहेत मित्रांनो. इकडे तुम्ही येऊन जर व्हिजिट केलात ना तर तुम्हाला खरोखर ॲक्च्युली कॅमेऱ्यापेक्षा ना ॲक्च्युली पाहण्यामध्ये बघा ह्याचे डोळे बघा किती छान आहेत. बघा एकदम छोटे डोळे आहेत बघा एकदम बारीक डोळे आहेत. मग दाखवतो हे बघा रेखनी. बघा रेखनी असं वाटतं बघा एकदम असं वाटतं आपल्याकडे पाहतो ते एवढा भारी वाटतं. बघा मस्त पिवळा पितांबर घालून आहे ना त्याच्यामध्ये. छान छान आहेत यार खूप सारे आहेत रे जडे म्हणजे हे सगळे दाखवले असते. आता कसे पीओपीचे होते? पीओपीचे. अच्छा. आणि हा लालबागचा राजा एक आपल्याकडे ऑइल पेंटमध्ये. ऑइल पेंटमध्ये हो तो पण दाखवतो बघा असं. मित्र बघा याला मेहनत करत होता मला
एकदम ओरिजिनल आला लालबाग सर आज वाटतो यार धोतर वगैरे हां माझे म्हणजे याच्यावरती आणखी धोतर ओरिजिनल धोतर वगैरे ओरिजिनल धोतर मित्रांनो हा जो कलर आहे ना तो म्हणजे लाईट वरती पण शाईन होतो म्हणजे ऑइल पेंट असतो ना ऑइल पेंट कलर आहे बघा ऑइल पेंट कलर आहे तुम्ही बघू शकता म्हणजे ओरिजिनल लालबागचा राजा ना तसं वाटतो एकदम मस्त वाटतो आणि ह्याला जर तुम्हाला धोतर वगैरे पाहिजे तर ते जसं बोलले की धोतरा वगैरे पण लावून देते म्हणजे तुम्हाला जे काय वर्क असेल ते इथंच करून मिळणार ऑर्डरनुसार जसं तुमची डिमांड असेल त्यानुसार तुम्हाला करून वगैरे मिळेल अशा पद्धतीने की तुम्ही बघू शकता मित्रांनो हे पिवळ्या पितंबरमध्ये आणि ह्याचे पण बघा डोळे एकदम निरागस आहे ही नाही म्हटलं तरी दोन फुटाचे असेल दोन किंवा अडीच फुटाचे वरती पण आहेत मुर्ती आपण दाखवतो छान छान मुर्ती आहेत हां हे मला वाटतं हे आहे ना बदक आहे बदकावरती मस्त मध्ये हे बघा शंकराचं आहे हा शंकराचा अवतार आहे ना दादा हा शंकराचा अवतार इकडे आणखीन आहेत तू सर्व गणपती दाखवणार मित्रांनो आणि भारी भारी आहेत ते गणपती एवढे भारी आहेत ना तुम्ही नक्की या इकडे आणि व्हिजिट करा भारी भारी आहे आणि दोन्ही तुम्ही दोघं जण असता काय ते हां दोघं पण आहेत छोटे छोटे मस्त कॉम्पिटेटिव्ह आहेत आणि बघा ते आपल्याला दाखवतात एक एक गणपती काढून त्यामुळे मला पण बरं वाटतं एकदम गणपती तुम्हाला दाखवायला तुमच्यापर्यंत धोतरचं वर्क बघायचं हे केलं का तुम्ही चिंतामणीचं काल रात्री वर्क केलं हे चिंतामणीचं हे आहे चिंतामणीची मूर्ती आहे आणि त्याने स्वतः हे केलं हे स्वतः लावलं ना तुम्ही हे धोतर आणि याला काय बोलतात शैला बोलतात हां हे तुम्ही वर्क केलंय हां म्हणजे असं जर कुठल्या पण गणपतीचा चॉईस केला तर त्याला आमच्याकडे ऑइल पेंट मध्ये डिटो लालबाग सर हां याला पण धोतर वगैरे लावून मिळणार हां याला हे काही सॅम्पल आहे आपल्याकडे आणि जे कोणता कलर पाहिजे कलरचं त्यानुसार धोतर वगैरे सगळं अवेलेबल मिळणार ना ते सगळं अच्छा अच्छा धोतर वगैरे कलर आणि डायमंड वर्क पण करता तुम्ही लोक डायमंड मित्रांनो तुम्हाला डायमंड वर्क वगैरे पाहिजे असतं तर ते पण करून मिळणार तुम्हाला धोतर कोणत्या पाहिजे कोणत्या कलरचा धोतर पाहिजे ना ते तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे लोक आणि पूर्ण तुम्हाला तुमचे जसे ऑर्डर आहे त्यानुसार गणपती रेडी करणार हा बघा हा मला वाटतं आपला तेजू काय ना वाव तेजू काय बघितला ना एकदम मस्त मोठं कपाळ मोठे कान आणि एकदम मस्त एकदम रुबाबदार असं बसलेल्या मध्ये राजन झाड यांची प्रतिकृती आहे ना हा आपलाच एरियातला राजा आहे धोबेघाटचा राजा अच्छा धोबेघाटचा राजा आहे त्याची प्रतिकृती साकारली मस्त प्रवाळ पण छान आहे रे मागून हे तुमचा कारखाना कुठे इकडून कुठे आणताय गणपती पेन अमरापूर वरून नेकेड मूर्ती येतात अच्छा अच्छा आर्टिस्ट आपला वेगळा आहे मूर्ती अच्छा अच्छा मग तुम्ही कलर काम वगैरे तुम्ही स्वतः करता कलर काम बघू शकता तुम्ही याचा मस्त कलर काम मला जास्त आवडली ना रेखनी आवडली मेन खरं गणपती बघायचं तर डोळ्यातून बघायचं बोलतात ना बघा तुम्ही बघू शकता छान छान आहे भरपूर आहेत रे तुझ्याकडे कलेक्शन खूप कलेक्शन आहे म्हणजे सगळ्यात मिनिमम किती फुटापासून मूर्ती आहे तुझ्याकडे तरी आमच्याकडून सात इंचापासून ते हा तर मित्रांनो सात इंचापासून ते तीन फुटापर्यंत मूर्ती आहेत म्हणजे हे बघ इथे छान आहे इथे राहू दे राहू दे चाललो मस्त आहे हा छोट्या मूर्त्या आहेत आणि हे बघ हे धोतर वगैरे वाले सॉलिड सॉलिड वाटतात एकदम भारी भारी वाटतात इकडे पण तुम्ही बघू शकता मस्त आहे तो बरोबर चांगला कलेक्शन आहे ही आपले मेन आर्टिस्ट हा विष्णू अवतार आहे ना हा गणपती पण आपल्याला मला तेजू काय सारखाच वाटतं ना थोडंफार का चिंता पण तेजू काय आणि हा महाराजा टाईप आहे महाराजा ना हा याची मोठी मोठी मूर्ती पण आहे आपण मुंबईमध्ये बघितलं मी हा बघा इकडे आणखी दोन राहिले दाखवायचे आपण एक याचा ब्ल्यू कलरचा धोतर आहे मस्त वाटतं ते आपल्याकडे स्पेशल मूर्ती आहे आपली हा ही ही आधी ही हा मूर्तीबद्दल जरा सांग ही पण मस्त वाटते यार वाव ही किती फुटाची आहे दोन फुटाची ही दोन आहे आणि ही बघा आई शपथ ह्याचा आपला स्पेशल आर्टिस्ट आहे या मूर्तीचा या मूर्त्या लवकर कुठे लालबागमध्ये पण भेटणार नाही नाही कुठेच नाही मिळणार तुम्हाला मित्रांनो हे डोळे बघा हे बघा डोळे वाव हे वासुरू आहे ना रे हो वा सही यार एक नंबर आहे मला दिवस भरून पावला एवढं भारी वाटतं माहिती काय आणि हा कलर ना हा कलरच वेगळा आहे ना रे मित्रा कुंदीर तुम्ही बघू शकता काय गणपती बनवला यार मस्त गणपती बनवलाय कलर काम पण भारी आहे यार मस्त मस्त सॉलिड आहे हा खूपच चांगला आहे सर्वच चांगले गणपती असं नाही गणपती असं नाव नाही ठेवलं पाहिजे कुठलं हा चांगला पण हा समथिंग डिफरंट बोलतात ना त्यापैकी आहे बघू शकता किती मस्त आहे त्यानंतर आणखीनच कलर हे या वेगळेच वाटतात ना कलर हे प्रत्येक मूर्त्यांचे शेडिंग्स वेगळे आहेत डोळे बघा काय मस्त
तुमच्याकडे कलर काम करणारा माणूस कोण आहे? भारी आहे वाटतं, कोण जो कोण आहे तो मस्त रंग एक पर्सनल आहे. अच्छा अच्छा, छान केलं, मस्त रंगवले. ही पण एक आपल्याकडे ही विष्णू अवताराची बघा मूर्ती. विष्णू अवतारात आपल्याकडे 2-3 पॅटर्न्स आहेत, 2-3 पॅटर्न आहेत ते अवेलेबल. वा 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 वा, ही वेलिंग आहे, वेलिंग टाईप मध्ये छान भारी मूर्ती. ही पण यार या मकरामध्ये बसली तर कशी वाटेल माहिती आहे? मूर्ती मजबूत आहे ना एकदम, मकरामध्ये बसली ना या मूर्ती काय वाटतील यार. ही आपल्या वेलिंग टाईप मध्ये गणेश बाल मूर्ती आहे, बाल मूर्ती. अच्छा अच्छा, विशाल शिंदे पॅटर्न मध्ये. विशाल शिंदे मोठे मोठे आहेत ना, ही पण 2 फुटाची आहे. ही पण ह्या जेव्हा मोकऱ्या मूर्ती जेव्हा मकरामध्ये बसतील ना मित्रांनो, तेव्हा आणखीनच अट्रॅक्टिव्ह वाटतात. चांगली म्युझिक लाईटिंग वगैरे पाहिजे, बस एक नंबर आहे. ह्या सगळ्या पी ओ पीच्या आहेत ना आपल्याकडे? पी ओ पीच्या. हा वा, हे सम्राट आहे आपला, मुंबईचा सम्राट. हा, खेतवाडी, खेतवाडीचा. अच्छा अच्छा, हा हा, सम्राट सातवा गल्ली. हा, ह्याला काय प्रबळ वगैरे येणार काय मागून? नाही नाही, असंच आहे, असंच आहे. हवी असेल तर लावून देऊ आम्ही प्रबळ. पण अच्छा, प्रबळ हा पण एक, हा पण कुठला तरी एक छान आहे, त्याचं मस्त प्रबळ वगैरे छान आहे मागे. काळा चौकीचा महागणपती आपल्याला इकडे, काळा चौकीचा महाराज. लास्ट इयरची श्रद्धी कुर्ती आहे, पण बसलेल्या मध्ये, बसल्यामध्ये काळा चौकी. हातामध्ये तेव्हा हे होतं ना, त्रिशूळ वगैरे काहीतरी होतं. हा बरोबर बरोबर, काळा चौकीचा महाराज. हा मोदक घेऊन आहे बघा, एकदम साध आणि रागच बसला, एकदम शांत एकदम. हातामध्ये मोदक एवढा मोठा घेतला. चला आपण ह्या साईडच्या बघा. अरे हा, ही तर खूप मोठी मूर्ती आहे, हीच मला वाटतं 3 फुटाची. 3 फुटाची पण मोठा आहे बघा, किती मोठा गणपती. तेव्हा बाजूला तुमचे ते त्यांचं आसन आहे ना, आसन बघा कसे आहेत, सोनेरी कलरचे हे सिंह आहेत. आणि प्रबळ मस्त खतरनाक आहे यार, भारी वाटतं एकदम मूर्ती. हां, एवढा मोठा आहे बघा. तुम्ही असं जरा विचार करा, मागे जर असे पडदे वगैरे असे लावले आणि इकडून सर लाईटिंग सोडली तर फार गणपती वाटेल यार. सॉलिड आहे, महाराजा टाईप, महाराजा टाईप आहे. आणि पाटावरती ठेवलं तर आणखी हाट वाटेल ना याची. आताच एवढा मला मोठा वाटतोय मित्रांनो, आताच बघा मला बघा मित्रांनो, एवढा माझ्या बरोबर बघा, तुम्ही बघू शकताय किती हो का मोठा, म्हणजे किती मोठा आहे बघा. मस्त गणपती आहे खरोखर, भारी वाटतो. आपण तुम्हाला जातो हा लालबागचा राजा आपल्याकडे वॉटर कलर मध्ये. वॉटर कलर मध्ये, आता मग कशी आपण बघितलं तो ना, ऑइल पेंट, ऑइल पेंट वॉटर कलर, वॉटर कलर मध्ये पण आहे. अच्छा अच्छा, आपण बघा. डोळे अब्दागिरी मित्रांनो, डोळे बघा, डोळे तुम्ही रेखी बघू शकता बघा, गणपती डोळे बघा तुम्ही. मला कळेल का बोलतो नाही. आपल्याकडे ब्राह्मण, हा ब्राह्मण मध्ये ना, हा मस्त यार, बघू शकता एकदम शांत, एकदम निरागस ना. आता मध्ये असं लाडू वगैरे इकडे या साईडला बघा, ते कलर वरती ते ब्राह्मण लोक जसं हे करतात ते हातामध्ये. आता फक्त पावतळा टाकला की झाला म्हणणार ना. वा मस्त मस्त सुंदर यार. आता हा 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 बघूया आता, चला आपला मस्त आहेत रे, भरपूर भारी भारी आहेत. हा बघ, आपल्याकडे लालबागचा राजा. वा, हाच तो बोलतो ऑइल पेंट मधला, ऑइल पेंट मध्ये. वा, एक नंबर. असेच पाहिजे असेल तर अजून 2 मूर्ती अवेलेबल आहेत आपल्याला. आहे ना, धोतर जशी हवी आहे तुम्हाला, कलर जसा हवा आहे तसं भेटेल आपल्याला सगळं. अच्छा, डायमंड वर्क पासून सगळं मिळेल बोलतो. मस्त मस्त. आता आपल्याला खालचा बघूया वेगळे. हा 3 फुटाचा. हा पण हा मोठा आहे ना. हा तुम्ही घरगुतीसाठी पण वापरू शकता किंवा मंडळासाठी वगैरे पाहिजे असेल तरी. तुमच्याकडे मॅक्झिमम 3 फुटाची गणपती असेल ना, त्याच्यावरती पण मिळतील काय? त्याच्या पुढे पण भेटतं, पण ऑर्डरनुसार मिळते. हा, कारण का इथे त्यांच्याकडे जागा सध्या छोटी आहे, कमी जागा आहे ना, त्यानुसार हे केलं आहे. होईल 1-2 वर्ष डेव्हलप होईल अजून. हे पण ऍक्च्युली यांना पूर्ण फरक पडेल. धोतर वगैरे आणल्यावरती ह्याच खाली इकडे नाही, तिकडे होता अब्दागिरीचा तिकडे. हा हा, मग अशी आपण बघितला. हे झालेले दुःख झाले पेशवा टाईप मध्ये ड्रेसिंग करायचं. 2 फुटाचे हे अनिल नांदगावकर कोणी त्यांनी बुक केले, 2 सिंह आले जर त्यांच्या पण आपल्याकडे. या बघा, इथे जवळून पण येऊ शकता तुम्ही. आपलं चिंपोकी सेशनच्या वेस्टला या,
आणि तिथेच बाजूलाच आहे. जसं स्टेशनच्या बाहेर आलात ना ते कमान आहे, तिथे डीमार्ट म्हणून विचारा कोणाला पण, डीमार्टच्या बरोबर अपोजिट साईडला आहे शॉप, सिग्नललाच आहे, मस्त आहे. चित्रशाळा तो पण आहे गणपती वगैरे राहायला रे, मला तो आवडला. हा बघा खाली ते बघे, हा बघा हा वाला, हा वाला तो मस्त वाटतो वेलेन टाईपमध्ये. हा धोतर पण छान आहे पिंक कलरचं. आपल्याकडे चिंतामणी पण भेटेल लास्ट इयरचा. ह्याच्यामध्ये ह्या दोनच आहेत का तुमच्याकडे? हा ओरिजिनल पीस आहे हे बघा. हा नंतर हा तेच बघितलं हे. आता तो दोन दोन्ही बरं बुक झालेत? नाही बुक झाले. मग आता कोणाला पाहिजे असेल तर अवेलेबल करू शकतो. हा ते ऑर्डर दिले तर मी मला अवेलेबल करून शकतो. दोन दोन मूर्त्या होत्या हे बघा, ही एक होती आणि ही एक होती. पण त्या ते बोलले दादा बोलले की दोन्ही पण त्या बुक झालेत. म्हणजे डिमांड भरपूर आहे ह्या मूर्तीला. हा हा ते युनिकच आहे यार, मस्त आहे. हा पण छान आहे यार. चिंतामणी आहे. हा चिंतामणी आहे. बरोबर बरोबर बरोबर. तिथे ही होती ना एक देवी होती, प्रबळ आहे ती. लावायची बाकी आहे. गेल्या वर्षी चिंतामणी होती. बापरे किती गर्दी होती माहिती आहे? मी आलेलो चिंतामणी. हा तेजू काय? हा तेजू काय? हा तेजू काय? खतरनकच वाटतं यार. कसला वाईट वगैरे, मोठे मोठे का आणि डायमंडचा कलर वगैरे एकदम सुंदर भारी भारी. हे बघा लास्ट इयरचा ताडदेवचा राजा. त्याची प्रबळ आहे. त्याची प्रबळ आहे. हे पाठीमागे येणार, ह्या गणपतीच्या मागे येणार. अशी जी प्रबळ आली ना मागे तर कसं वाटेल बघा. एक नंबर. अरे हाईट वाढली रे प्रबळमुळे. हां बापरे एक नंबर. बघा केवढा मोठा झाला. मस्त मस्त धोतर वगैरे आल्यावर ते आणखीनच भारी वाटेल ना. बघा किती मस्त वाटते. एक नंबर. बस थँक्यू सो मच यार मित्रा. तर आता मित्रा साहिल, आता मला एक सांग, तुझ्या दुकानामध्ये काय खासियत काय? म्हणजे एखाद्याने बुकिंग का करावी तुझ्याकडे? आमच्या मूर्त्यांची खासियत म्हणजे मूर्त्यांचा कलर, बॉडी कलर आणि मेन त्यांची लिखाई. त्यांची लिखाई म्हणजे एकदम सगळ्यांपेक्षा वेगळी असते. आणि यावर्षी तर हा एक आपल्याकडे प्रतिकृती आली आहे लालबागच्या राजाची. ऑइल पेंटमध्ये डिट्टो कांबळे आर्ट सारखं आहे. डिट्टो कायच फरक नाही आपल्याकडे. धोतर पासून सगळं आर्टिफिशियल आपल्याला करून भेटेल. आणि हा कलर तर मित्रांनो जसं बोलल्याप्रमाणे म्हणजे रेखणी वगैरे तर खूपच सुंदर आहे. एखाद्याने बुकिंग केली तू ऑन टाइम अवेलेबल करून मिळतील ना. तुम्हाला 2 फुटाची आता मूर्ती ही आहे, पण तुम्हाला 2 फुट 1.5 फुटाची. तर 1.5 फुटाची पण त्यांच्याकडे आता काय काय मूर्ती आहेत ना, त्याच्यामध्ये आहेत त्यांच्याकडे ऑप्शन. एक मोठी पण आहे आणि छोटी पण आहे ना. ते कोणतं ते मग अशी बोललंच बघ गणपती त्यामध्ये आहेत. किंवा ते ब्राह्मण त्याच्यामध्ये म्हणजे ते खाली पण आहेत, त्या सगळ्या मोठ्या आहेत. आणि त्यांची दुसरी आणखीन एक छोटी मूर्ती पण वरती पण आहे. तर सगळ्या पद्धतीच्या तुम्हाला इथे अवेलेबल करून मिळतील. तुम्ही या इथे आणि बघा इकडे तुम्हाला कसं वाटतं. खरोखर खूप चांगलं आहे आणि आवडलं तर नक्की बुकिंग करा. तर मित्रांनो हा होता साहिल आणि तो होता हर्षल. हा दोघांनी खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली आणि खरोखर मी जेन्युअली सांगतो खूप चांगले चांगले मूर्ती आहेत. तुम्ही या नक्की इथे. मी तुम्हाला ॲड्रेस देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि बघा तुम्ही कशा कशा मूर्ती आहेत. खूप सुंदर मूर्त्या आहेत. म्हणजे 6 इंच बोलतात ना सगळ्यात छोटी, 6 इंचापासून ते 3 ते 3.5 फुटापर्यंत त्या मूर्त्या इथे अवेलेबल आहेत. आणि जर तुम्ही जशी ऑर्डर द्याल तसं तशा तुम्ही तुम्हाला ते अवेलेबल करून देतील. फेटा बोला किंवा धोतर किंवा डायमंडवर वगैरे, हा जसं तुमच्या ऑर्डरनुसार ते तुम्हाला अवेलेबल करून देतील. तर खरोखर जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर. आणि गणपती बाप्पा मोरया. आणि या इथे नक्की व्हिडिओ बघून नक्कीच. चला बाय. टेक केअर.